तुम्ही आमच्याशी काय लढणार? जो आदमी हार मानने को तयार नाही, आप उसको हरा नाही सकते. आणि तो आमचा सेनापती उद्धव ठाकरे. दत्ताजी शिंदे नावाचा एक फार मोठा सेनापती इतिहासात होऊन गेला. तुम्हाला खूप युद्ध माहित असते, पण काही योद्ध्याचा आग्र्यावर सुटकेच्या जे काय सांगतात आम्हाला, त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला. पानिपतावर जेव्हा युद्ध सुरू होत, तेव्हा दत्ताजी शिंदे हे पानिपतावर ते सहज गेले, फिरून येऊया बघूया शत्रू सैन्य काय म्हणतात. तेव्हा विश्वासराव त्याला म्हणाले, दत्ताजी प्रसंग बाका आहे, चिरखत घालून जा. तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले, विश्वासराव आज मी मृत्यूच्या पाठीवर थाप मारून येतो, बघू काय होत. जर संकट येणार असेल तर पाठीत वार करेल, कुठून वार करणार नाही, आम्ही योद्धे आहोत. अशा प्रकारचे युद्ध या शिवसेनेमध्ये आहे. तुम्ही आमच्या पाठीत किती वार केले तरी आम्ही लढत राहू. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये इतके लढाया लढलेल्या आहेत स्वकीयांशी परकीयांशी. आणि त्यांनी एक दिवस अनेकदा व्यथेतून सांगितलं, मुलाखतीतून सांगितलं, जाहीर सभेतून सांगितलं की माझ्या पाठीवर इतके वार केले माझ्याच लोकांनी की आता माझ्या पाठीवर वार करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असंख्य घाव झरून जी शिवसेना उभी आहे इथपर्यंत आली, ती शिवसेना तुम्ही काय संपवणार? शक्य आहे. पण विदर्भामध्ये आपण जमलो नाही, विदर्भाच्या राजधानीत आपण जमलो. मोठा इतिहास आहे नागपूरचा. ज्या विदर्भांना शिवसेना प्रमुखांवर फार प्रेम केलं, शिवसेना प्रमुखाने विदर्भावरती प्रेम केलं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक जिल्ह्यातून शिवसैनिकांनी ही शिवसेना वाढवली. अनेकांना आयुष्यात कोणती पदं मिळाली नाही, ते सतत संघर्ष करीत राहिले, पदरमोड करून त्यांनी पक्ष वाढवला. ज्यांना मंत्री पद दिली, ज्यांना आमदार क्या खासदार क्या दिल्या, ते पळून गेले, पण ही शिवसेना आहे. तू मगाशी देशमुखांनी सांगितलं आपले किती होते किती राहिले, चार होते एक राहिला, 40 गेले 140 निवडून येते. आणि विदर्भामधले तर त्या 140 मधले 40 ते विदर्भातून आणले पाहिजे. आणि आपल्या शपथविधीला मुख्यमंत्र्यांच्या आपल्या आपण खरोखर जो बायडेनला बघा, आम्ही परत जिंकलो, आपण चार्जला बोलो, कारण ते खरोखर चौकशी करताय, ते कोण आहे? इतक्या वेळा युद्धामध्ये उभे राहतात, इतक्या वेळा यांच्यावरती घाव घेतायत, उभे राहताय, या अग्निपथावरून जातात, अग्निपरीक्षेतून जातायत, आणि तरी हे लढताय, हार मानत नाही. आणि जे हार मानत नाही ती शिवसेना आहे, लक्षात घ्या. बाळासाहेबांचं एक अग्रामर वाक्य, ते आपण सतत आपला मंत्र म्हणून, एक मंत्र म्हणून ते आपण आपल्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा असे प्रसंग घडायचे, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आली नाही, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, तर सत्ता शिवसेनेसाठी निर्माण झाली. सत्ता जी सत्ता गेली आहे ती परत येईल, हे गद्दार सांगू शकतात तसं की आम्ही परत सत्तेवरती येऊ म्हणून? नाही, पण आम्ही सांगू शकतो, आमचं मन साफ, आमचं हृदय साफ, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही सच्चे आहोत, आम्ही आमच्या महाराष्ट्रावर प्रेम करतो, आम्ही शिवसेनेचे निष्ठावान आहोत,
आमची ती ताकद आहे. त्याच्यामुळे सत्ता परत येईल, सत्ता परत आणू. आणि पुन्हा एकदा याच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये आपण भगवा झेंडा वाजत वाजत विदर्भातल्या शिवसेनेचा पहिला मेळावा मुख्यमंत्र्यांच्या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लॉनवर घेऊ. आणि त्यावेळेला हे सगळे माजी आहेत, बाजूच्या बंगल्यातले माजी होतील तेव्हा ना. ते नितीन देशमुखांच्या दारात उभे असतील. आम्हाला तेव्हा हमसे जो टकराएगा मिट्टी में गिर जाएगा. आणि लढाईला असेल तेव्हा जय हिंद जय महाराज. विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावा. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना, भगिनी आणि मातांना, मी बसून बोलतो याला असं काही वेगळं काही कारण नाहीये. पण मनात विचार आला की आपली घरगुती बैठक आहे, मी माझ्या कुटुंबाशी बोलतोय. आता आपलं कुटुंब फार मोठं आहे आणि त्यांच्यापर्यंत पण पोचायला पाहिजे म्हणून मीडिया पण इकडे आली. मला असं वाटतं की लवकर बोलणं आटपून आता मुक्कामावर जायला पाहिजे, कारण जो बायडन वगैरे सगळे वाटच बघत बसलेले असतील. असंच संजय राऊतांचा एकूण आवेश होता, सांगता येत नाही ते सगळे आपल्याकडे आणि क्लिंटन तलाशी दुवा केलं जातील. पुन्हा जर त्यांना अध्यक्ष व्हायचं असेल, राष्ट्राध्यक्ष व्हायचं असेल, तर सुरत गुवाहाटी वगैरे असं क्लिंटन दौरा करू शकतात. एकूणच काय, कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी मध्ये असं बोललो होतो की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, नक्कीच आहे, आणि ती टिकवायची आहे. म्हणून तर आपण आता रणशिंग फुंकून लढाईला मैदानात उतरलेलो आहोत. पण लोकशाही कशी असली पाहिजे? लोकशाहीमध्ये गुप्त मतदान असतं. म्हणजे गुप्त मतदान कसं, मी कोणाला दिले ते सुधीरला कळतं का म्हणे, सुधीरने कोणाला दिले ते आणखीन कोणाला कळतं का म्हणे, हे याला गुप्त मतदान म्हणतात. पण आता असं व्हायला लागलेलं आहे की आपलंच मतदान आपल्यापासून गुप्त व्हायला लागलेलं आहे. म्हणजे मतदान केलंय कोणाला, ते कुठून कोणाकडे गेले, सुरत इथून सुरतेला कसं गेलं, सुरतेवरनं गुवाहाटीला कसं, गुवाहाटीवरनं गोवा, गोव्यावरनं पुन्हा दिल्ली, आणि दिल्लीच्या एअरधरे आपलं मत कसं मारायला लागलं, हे आपल्याच आपल्याकडे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे, हे दगा फटका हा काही आपल्याला नवीन नाहीये. म्हणजे शिवसेना प्रमुख बोलायचे की त्याने एक शब्द आवडत नव्हता, अजात शत्रू. म्हणजे अजात शत्रू काय, म्हणजे त्याला शत्रूच नाही, तो कसला मर्द. जो मर्द असतो त्याला शत्रू असतात, असलेच पाहिजे, तरच तो मर्द. आणि ज्यांना स्वतः कमवण्याची काही हिंमत नाही, लायकी नाही, ते सगळं चोरतात. म्हणजे तुमच्या मेहनतीवरती, शिवसैनिकांच्या मेहनतीवरती निवडून आले आणि आता पलीकडे गेले. बरं, जाताना गेले ते गेले, मी म्हणते माझे वडील चोरतायत, नाव पक्षाचं चोरतायत, धनुष्यबाण चोरतायत, हरकत नाही. तुम्ही बाकी सगळं चोरू शकता, पण हिंमत नाही चोरू शकत. हिंमती अंगात असावी लागते, धमकी अंगात असावी लागते, आणि तिकडे तुम्हाला दाखवून देईल बाळासाहेबांची शिवसेना कोणती. तुम्ही काय केलं हे माहिती, तुम्ही म्हणजे त्यांनी आता नाही कळणार, सामन्याला समोर या, मग दाखवतो काय आहे ते खरं काय आणि खोटं काय. मी काल परवापासून नागपूरमध्ये आहे, तसं गेल्या आठवड्यात पण आलो होतो. मी सगळे पोस्टर बघत होतो, आपले कोणते आणि तोते कोणते, कारण दोन्ही याच्यावरती बाळासाहेबांचे फोटो. बरं, बाळासाहेब चोरायचा प्रयत्न चालले तर चालले, पण निदान फोटो ते सुद्धा मी काढलेले लावत आहे. फोटो काढण्याची पण अक्कल नाही आणि निघाले मोठे,
राज्य करायला, हे असे बुडबुडे जास्त काही टिकत नाहीये. ते बुडबुडे टिकत नाही, त्यांना जरा एक टाचणी ही आपण तर लावूच, पण मुळामध्ये भाजपा लावणार नाही ना. भाजपा टाचणी लावत नाहीये ना, कारण ज्या प्रकारे त्यांची आता भ्रष्टाचाराची प्रकरण एक बाहेर यायला लागली, ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहे, हा विचार त्यांनी करायला पाहिजे. बरं, निवडणुकीला अजून अवकाश आहे असं आपण मानतो, पण माझं तर मत आहे की कदाचित न जाणो येत्या वर्षभरात, म्हणजे आता डिसेंबर संपला, येत्या वर्षभरात म्हणजे आता कर्नाटकासाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान, गुजरातसाठी महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचं कारस्थान, असं पळवता पळवता इथला हा सगळा कोलमड सगळं कोलमडलं आणि महाराष्ट्रात मध्यावधी आणलं तर काय होईल? मला तर वाटते येणार, पण त्यावेळेला जे गद्दार आपल्यातनं गेलेले आहेत, तोतये हे जे गेलेले आहेत, त्यांनी छाती ठोकपणाने सांगावं की काय वाटेल ते होऊ दे, आम्ही भाजपाकडनं भाजपाच्या उमेदवारीवरती भाजपाच्या निशाणीवरती लढणार नाही, हे त्यांनी जाहीर करावं. आणि मग तोंड काय घ्यायची? स्वतःचा काही विचार नाही, स्वतःची स्वतःच काही कर्तृत्व नाही, नाव चोरायचं, वडील चोरायचे, हे तर झालंच. बरं, एवढं तर एवढं, आता गेल्या 4-5 महिन्यामध्ये यांनी किती घोटाळे केलेत हे आता अंबादासनी तुम्हाला सांगितलं. रोज एक घोटाळे येतोय बाहेर. काल संजय राऊत आले, आम्हाला पत्रकारांनी विचारलं, अहो तुम्ही तो बॉम्ब लावणार होता, त्याचं काय झालं? म्हणजे रोज फुटतात ते काय, रोज फुटतातच ना, दररोज किती बॉम्ब फोडायचे आम्हाला सर? म्हणजे बॉम्बची मालिका लागेल, लवंगीची मालिका माळ असते, डांबरी फटाकीची असते, पण बॉम्बची माळ आता फुटायला लागली आहे. रोज एक मंत्र्याचा घोटाळा येतो, एक एक दोन दोन तीन तीन छोट्याचा, हे मला वाटतं कंटाळा लागले. किती घोटाळ्यावरती बोलायचं? बरं, घोटाळ्यावरती बोलल्यानंतर काहीतरी एक नैतिकता असते. आपण आपल्यापर्यंत जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपल्या मंत्र्याला मी लाथ मारून हाकलेलं होतं तेव्हा, तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तो झाला गद्दार, ठीक आहे, तो आणि त्याचं कर्म, त्याचा घोटाळा पण निघाला. आता म्हणजे हे सगळे घोटाळेबाज घोटाळे वाचवण्यासाठी तिकडे गेलेत का? याच कारण हे मी नाही बोललेलोय, हर्षवर्धन पाटील मला वाटतं गेल्या दसऱ्या महिन्यावरती बोललो होतो की ते भाजपात का गेलो, तर आता शांत झोप लागते बघा. म्हणजे जणू काय ते अमिताभ बच्चन तेल लावतात ना, नवरत्न तेल, तसं भाजपाचं चंपी मालिश, मी चंपा मालिश म्हटलेलं नाही, नीट. आणि हा शब्द माझा नाही, हा आतापर्यंत प्रचलित असलेले शब्द आहे, चंपी मालिश. बरोबर ना, हे रोज भाजप तेलाने डोक्याला लाभलं, टाळूवर थांबलं की झोपून झोप अशी लागते, मग दुसऱ्याशी उठलं तर बरं, पण नाही तर झोप लागली का झोपून गेला. तर मग दारावर टकटक नाही, तसली काही खटखट नाही, असे सगळे मस्त झोपलेले. आणि आरोप कोणावरती भ्रष्टाचाराचे करतात? आपल्यावरती. ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले ते सगळे तुम्ही घेतले. मग आमच्याकडे तुम्ही बोटं दाखवता ना, तुमच्या आजूबाजूला बसले. म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आपले पंतप्रधान इकडे आले होते ना, शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण एक महामार्ग केलेला आहे त्या महामार्गाचं उद्घाटन करायला, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जनतेचा पैसा लुटणाऱ्याला काय करा, एक्सपोज करा. मग त्या आजूबाजूला जरा बघितलं असं बरं झालं असतं त्यांनी, कोण कोण बसले. पण तरी ठीक आहे, मी म्हणेन पंतप्रधानांची भावना प्रामाणिक आहे, ठीक आहे, पंतप्रधान जे बोलतात ते बरोबर आहे, कारण शेवटी जनतेचा पैसा जनतेचा असतो, तो लुटण्याचा अधिकार कोणालाही नसतो. पण ते एकटेच प्रामाणिकपणाने काम करत असेल आणि बाजूला असे जर बसले असतील तर त्यांच्या मनातली जी एक भावना, चांगली भावना आहे, ती फळाला कशी येणार? जाऊ रे, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. खरं म्हणजे मला कल्पना नव्हती की आजची ही बैठक ही एवढी मोठी होईल. मला वाटलं अंबादासच्या घरी एका हॉलमध्ये अशी बैठक होईल, म्हणजे ठीक आहे बोलवा, किती प्रमुखांना बोलवणार. अशीच जर का बैठक व्हायची असते तर मग आपण ठरवून आणि त्याचा मी करणार कस्तुरचंद पार्कवरती सभा. कारण मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी आपण घेतली होती सभा, बरोबर ना? म्हणजे मुद्दा मला आठवण सांगतो तुम्हाला, येतात ती जातात. आणि आंदोलनाची सुरुवात करायची होती, शेतकऱ्यांचाच विषय होता, आजही शेतकऱ्यांचा विषय, चालते वा केलं होतं, बरंच केलं होतं, आज सुद्धा शेतकऱ्यांचा विषय आहेच. पण तेव्हा मुंबईमध्ये आम्ही करत होतो, म्हणजे सुरुवात कुठून करायची? म्हणजे आपण पूर्व विदर्भातून करायची, कुठून करायची? नागपूर. मग नागपूरमध्ये कुठे? मला काय माहिती मी कुठे नागपूरमध्ये तेव्हा जाहीर सभा घेतल्या होत्या.
तर कोणतरी बोल कस्तुरचंद पार, म्हणजे कस्तुरचंद पार. आदल्या दिवशी मी आलो आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणतो भगवंतर या मैदान कुठे आहे, कारण कधीच आलेलो नव्हतो तोपर्यंत. मी माझी पत्नी होती आदित्य होता, आम्ही मैदान बघायला गेलो. मैदान बघतो तर बापरे, मला कोणीतरी विचारलं तुम्ही साहेब आधी मैदान बघितलं नव्हतं का, म्हटलं म्हणजे काय मैदान बघितलं नव्हतं प्रश्न कुठे येतो. तिला एवढं मोठं मैदान काय होणार, म्हटलं काय होणार बघू ना काय होईल ते. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक 12-12 वाजता त्यावेळेचे इथले नागपूरचे कमिशनर पोलीस कमिशनर होते ते मला भेटायला आले. मला म्हणाले उद्धवजी एक 8-10 हजार बी लोक आले ना तो सक्सेस. म्हटलं 8-10 हजार लोक तर माझे असेच जमतात, 8-10 हजार लोकांनी काय होते. तर नाही म्हणतो मला कळे ना हे असं सगळेजण काय होते. तर नाही या कस्तुरचंद पार्कने कोणी सभालेली की हिंमत नाही करता. एक शायद इंदिराजी की हुई थी, अटलजी की हुई थी और बालासाहेब की हुई थी, बाकी कोण हिम्मत नाही करता है. मतलब बालासाहेब की हुई थी ना, तो मैं बालासाहेब का बेटा हूँ, बालासाहेब का बेटा हूँ, जो अभी होना है हो जाएगा. आणि तुमच्यापैकी अनेक जण साक्ष असतील बरोबर ना, तुम्ही ती सभा यशस्वी केली होती की परत आपल्याला एक तशी मोठी सभा करायची, करायचं तर रोक ठोक. आपण असं रात्री पळून जाऊन घेऊन त्या करत नाही, दिवसा ढवळ्या आणि करायचं तर रोखोक करायचं. आणि ती सभा संपल्यानंतर मी घरी गेल्यानंतर बाळासाहेब मला विचारत होते सभा कशी झाली. तर मी त्यांना एक सहज आठवण केली, कारण आदित्य लहान होता, आम्ही त्या एअरपोर्टच्या समोरचं हॉटेल कुठलं प्राईड, ते प्राईड हॉटेल जसं रस्त्यावरतीच आहे. आणि मला म्हणाले बाबा आजची तुझी सभा मोठी होणार. म्हटलं का रे, तू म्हणाला की मी जेव्हा खिडकीचा मार्ग बघतोय लोक ट्रक असेल टेम्पो असेल काही असेल भरभरून चाललेत, भगवे झेंडे घेऊन चाललेत, घोषणा देत चाललेत, अशी तुझी सभा मोठी होणार, जबरदस्त होणार. मी त्याला म्हटलं ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे, कारण मला किंमत नाही हो, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि हे मी बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं थांब ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे. म्हणजेच काय, मला म्हणाल एक लक्षात ठेव, मी म्हणजे मी म्हणजे कोणीतरी असं तुझ्या डोक्यात ज्या दिवशी येईल ना तेव्हा तू संपलास. मी म्हणजे कोणी नाही, मी शून्य आहे. माझ्यासाठी सुद्धा लोक म्हणाले काय येतात, तर ही आपल्या पूर्वजांची पुण्यही आहे, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी जे काही केलंय त्याचं हे पूर्वसंचित म्हणूनही लोक आपल्यासाठी येतात. मी म्हणजे कोणी नाही, मी शून्य आहे. आणि मी त्याच नम्र भावनेतनं जे काय माझ्यावरती जबाबदारी पडत आलेली ती कोणी टाकतंय, कोणी जबाबदारी टाकली माझ्यावरती मला नाही. आज सुद्धा ही बैठकी नाही एवढी तुम्ही सगळी लोक आलात, काय तुमचा संबंध काय आज माझ्या हातामध्ये माईक शिवाय, का तुम्ही जाऊ शकला नाही पिंडे गटात, काय तुम्हाला बोलवणं नसेल आलं का. नितीन एवढा तिकडनं सगळं त्यांनी सगळी जे काही त्यांची जी कथा आहे ती सांगितली, एवढं सगळं त्याला ताट वाढून आलं होतं, तरी ते सोडून का आला इकडे परत. कैलास पाटील सुद्धा का परत आला, बाकीची सगळी लोक. संजय राऊत का तुरुंगात गेला, काय संजय राऊत तिकडे गेला नसता, त्याला पण सोन्याच्या ताटावर चंदनाच्या पाठावर ते काय दादाकुंकींचं गाणं ना बसवला नसता, आणि संजय राऊत आणखीन रांगोळी काढून बसवला असता, तरी त्याला शांत झोप लागते. याच कारण मन साफ आहे. निष्ठा कशाला म्हणतात ते एका विदर्भातल्या नितीननी दाखवून दिलेले विदर्भा पुढचं बोलायचं अरे तरी. निष्ठा म्हणजे काय, तुमची काय काय तुम्ही त्यांनी केलं, मोठे केलेले सगळे माणसं ही तुम्ही घर ते घेऊन गेले. म्हणजे मी असं त्याला जर म्हटलं की एखादं चांगलं झाड बहरलेलं आहे, रोजचा हा झाडाचा अनुभव आहे, त्याच्यावरची फुलं आपण पूजेला वाहतो. आता तुम्ही मला आमच्या स्वागतासाठी फुलं वाहिली, ते झाड सकाळी सुंदर बहरलं होतं, त्याची फुलं तुम्ही तोडली, तरी उद्या त्या झाडाला फुलं येणारच आहे, तरी झाडाला फुलं येणारच आहे. आता ती फुलं शेवटी देवाच्या चरणी का कुठल्या ते ज्याचं त्याचं नशीब, पण तरी झाड आणि झाडाची मुळं ही मजबूत आहे. तोपर्यंत मला फुलांची चिंता नाही, फळाची चिंता नाही, ही माझी झाडाची मुळं ही माझ्यासमोर बसलेली आहे. हे मूळ आहे, जे मोठे झाले ते गेले, पण ज्याने मोठं केलं ती माणसं माझ्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला आव्हानाची चिंता नाही, आव्हानाची पर्वा आहे. आणि एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल करायला पाहिजे, जी मी जाहीर सभेत सुद्धा करेन, ती म्हणजे विदर्भियांची किंवा पूर्व विदर्भियांची मी दिलगिरी व्यक्त करेन, क्षमा बघेन, कारण जी 25-30 वर्षाची आपली युती होती त्या युतीमध्ये हा संपूर्ण भाग आपण त्यांना स्वाहा करून टाकून दिला होता. आता नाही चालणार,
आता ही समिता नाही, आता ही मशाल पेटलेली आहे. या मशालीमध्ये ज्यांनी आमच्याशी दगा दिला ते राजकारण, दगाबाज राजकारण आम्ही जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आपल्याला द्यायची आहे. अंबरस तुम्ही सांगितलं बरोबर आहे, राजकारण काय करायचं करू, पण आज ते शिवसेना संपवायला निघाले. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, हिंदूंची अस्मिता संपवायला निघालेली आहे. संपू जाईल, संपू शकेल. पण शिवसेना म्हणजे गद्दार नाही, शिवसेना हा विचार आहे, विचार आहे. शिवसेना म्हणजे आजपर्यंत त्यांच्या बुडाखाली तुम्ही ज्या काही खुर्च्या दिल्यात किंवा आणखीन काही त्यांना खोके दिलेत, ते खोकेबाज म्हणजे शिवसेना नव्हती, कधीच नव्हती. शिवसेना हा विचार आहे, शिवसेना ही व्यक्ती नाहीये. जो बाळासाहेबांनी दिला, बाळासाहेबांनंतर सुद्धा अनेक जण म्हणाले होते की हा उद्धव काय करणार, शिवसेना संपून टाकेल. पण तुमच्या आशीर्वादाने, तुम्ही साथ सोबत जोपर्यंत माझ्या आहात तोपर्यंत मला कितीही विरोधक उलट, माझं तर मत स्पष्ट आहे की येत्या निवडणुकीत सर्व पक्षांनी युती करून, म्हणजे आपले महाविकास आघाडीतले आपल्या सोबत आहेत, पण बाकीच्यांनी एकदाच काय तो अंगावर येऊन वार करावा, बघा आम्ही काय करतो. आणि ही गोष्ट आता स्पष्ट आहे, ही आपल्या राजकीय आयुष्यातली ही शेवटची लढाई आहे. शेवटची म्हणजे त्याच्यानंतर आपल्या विजयाची सुरुवात होणार आहे. कारण आजपर्यंत जे संजय राऊत यांनी सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी जे आशीर्वाद आले, आपलं अनुभव आले, पाठीतवार 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 किती जणांनी केले, जे राजकीय विरोधकांपेक्षा आपल्याच लोकांनी जास्त वार केले. आज सुद्धा हा त्यांनी जो वार केलेला आहे हा आपल्याच लोकांच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा होताच काळ ज्याला म्हणतो, तसंही आपल्याच झाडाचं लाकूड घेऊन आपल्यावरती त्यांनी कुऱ्हाड त्याच्यावरती चरून आपल्या मुळावरती गाव घातलेला आहे. हे अनुभव आतापर्यंत अनेक आले, पण ह्या अनुभवातून वार झेलत 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 सुद्धा शिवसेना इथपर्यंत आली कशी, हा एक मोठा इतिहास आहे. हा एक मोठा इतिहास आहे, आणि तो इतिहास घडवणारे तुम्ही आहात. हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद जे अनुभव आले, मला आठवते ना की सुरुवातीला नागपूर एअरपोर्ट वरचा तो एक किस्सा, तो मला वाटतं संजय आपण आपल्या चित्रपटात पण दाखवलेला आहे. त्यावेळेला तर काहीच नव्हतं. मी तर या मानसिकतेमध्ये आहे 19 जून 1966 ज्या दिवशी शिवसेनेची स्थापना झाली, मी त्याचा साक्षीदार आहे. काय होतं तेव्हा, किती खासदार होते, किती आमदार होते, किती मंत्री होते. आमदार खासदार मंत्री सोडा, नगरसेवक नव्हते एक पण, त्यातून इथपर्यंत आपण वरती आलो. मग त्यापेक्षा आता तर आपली परिस्थिती केवढी मोठी. आता तर शिवसेना महाराष्ट्रभर पसरलेली, आणि बाबरीच्या वेळेला ती एक आपली नाही म्हटलं तरी थोडीशी चूक झाली. बाबरीच्या वेळेला हे सगळे जेव्हा बिळात लपले होते, तेव्हा एकट्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे बोलणारे एकमेव भारतीय नेता हे आपली शिवसेना. आणि त्याच वेळेला खरं म्हणजे शिवसेना देशात पसरली असते. अनेक जण, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, पंजाब असेल, हिमाचल, अगदी जम्मू काश्मीर पासून तमिळनाडू खालपर्यंत शिवसेनेत यायला इच्छुक होते. पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं नाही, मला हिंदू मतांमध्ये दुफळी नकोय, तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो. करता करता देश त्यांच्या ताब्यात गेला. आपल्याला वाटलं समाधानी राहतील, पण ही हाव एवढी आहे, ज्याला काय म्हणतात ना, खाका म्हणतात, खा खा समोर दिसेल ते खात जायचं नुसतं. आपलं दिल्ली दिली तरी गल्लीत सुद्धा मीच पाहिजे. बरं, गल्लीत दिली तरी तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा आम्हीच पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये पाहिजे. म्हणजे पंतप्रधान झाला तरी सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायतीचं सरपंच पण तुमचाच पाहिजे. ही कुठली खाता, ही आलं विकृती म्हणतात. आपण असं म्हणतो ना की आपल्याकडे जर एक भाकर असेल तर त्यातली अर्धी भाकर दुसऱ्याला देणं ही एक संस्कृती आहे, पण दुसऱ्याची भाकर ती पूर्ण त्याची आपणही खाऊन त्याची खाणं ही विकृती आहे. ती विकृती ही आज राज्यावरती आणि देशावरती राज्यात असते की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण त्वेषाने आणि जिद्दीने हिमतीने, मी संकट काळ मानतच नाही, प्रत्येक संकट हे संधी घेऊन येत असतं. ही खोटी मुखवटाधारी माणसं होती ती निघून गेली, आणि अस्सल भगव्या मनाची, अस्सल हिंदू मनाची आणि अस्सल महाराष्ट्राच्या अस्मितेची ही सैनिक वृत्तीची माणसं ही माझ्यासोबत राहिली. अरे ढीकभर गद्दार असण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत असले ना तर लढाई सहज जिंकतो आपण. मुठभर का असेल आपण, ती मूठ घट्ट पाहिजे, नाहीतर ढीकभर पसरा पडले आपण सगळे गद्दार. मला अनेक जण विचारतात की तुमच्या लक्षात नव्हतं का आलं, आलं होतं ना, मग तुम्ही का नाही अडवलं. म्हटलं का अडवू, जी मनाने विकली गेलेली माणसं असतील अशी विकाऊ विकली गेलेली जो माल आहे तो माझ्या मी माझ्या गोडाऊन मध्ये नाही, माझ्या संग्रहात मी का ठेवू.
कशासाठी? म्हणजे इकडे राहून जर का तुम्हाला तिकडची स्वप्न पडत असेल तर चालते वा. म्हणजे जसं जे शिवसेना प्रमुख सांगायचे की हिंदुस्थानात राहून ज्यांना पाकिस्तानाची स्वप्न पडत असेल त्यांनी चालतं व्हावं, तसं इथे राहून शिवसेनेत राहून बरं तुम्हाला काय कमी केलं होतं? सगळंच दिलं होतं, सगळंच दिलं होतं ना. उद्याच्या निवडणुका यांना असं वाटलं की मोदींचा चेहऱ्याशिवाय जिंकता येत नाही, मग आता बाळासाहेबांचा चेहरा काल होता उघड उघड लावा ना मोदींचा चेहरा. म्हणजे आता काल परवाच्या गुजरात निवडणुकीमध्ये सुद्धा त्या कोण जडेजा, म्हणजे एवढं सगळं जड त्यांच्याकडे नेतृत्व असताना सुद्धा त्यांनी बाळासाहेबांची क्लिप फिरवलीच ना. तेव्हा बाळासाहेब जे बोलले होते आडवाणींनी त्यांना विचारलं होतं मोदी के बारे में आपकी क्या सोच है, आपकी क्या राय है, कारण तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते पंतप्रधान आणि राजधर्म का पालन करना होगा हे त्यांचं एक वाक्य होतं. म्हणजे मोदीला ते जवळपास बाजूला करायला निघाले होते आणि अडवाणी साहेबांनी बाळासाहेबांनी विचारलं त्या शिवाजी पार्कवरती मेळावा होता आणि त्या मेळाव्याच्या आधी जेव्हा महापौर बंगला जो जिथे आपण बाळासाहेबांचं स्मारक करतोय त्या बंगल्यात त्यांनी विचारलं होतं. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की जरा म्हणजे आम्ही म्हणजे बाळासाहेब बात करणे कमी होतो प्रमोद महाजन होतो आम्ही बाहेर गेलो आणि तेव्हा हा एक संवाद झाला. तेव्हा बाळासाहेबांच्या मोदी गया तो गुजरात गया, मोदी गया तो गुजरात गया, मोदी को मोदीला हलवायचं नाही. आता तेच शिवसेना संपवलं निघालेले ठीक आहे, पण ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला त्यावेळेला तुमच्याबद्दल जे मत व्यक्त केलं होतं त्याच बाळासाहेबांनी ही शिवसेना घडवलेली आहे आणि त्यांच्या मुशीत नाही घडवलेली शिवसैनिक आहे. हे अशी तशी हार मानणार नाही. तुमचं जो अंगावर येईल त्याच्या पाठीला माती आणखी सुद्धा महाराष्ट्राची माती लावल्याशिवाय मी सोडणार नाही. असू द्या, जास्त आणखीन काय बोलण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही कारण तुमच्या जिद्दीला आणि हिमतीला मी खरंच मानाचा मुजरा करतो. कारण याही परिस्थितीमध्ये तुम्ही सोबत राहिलेला आहात. आता माझं मत आहे संघटना बांधणीवरती लक्ष द्या. एक ज्याला आपण ग्रामीण भागात बूथ प्रमुख म्हणतो, ज्याला मुंबईत गटप्रमुख म्हणतो, मतदार यादीचा प्रमुख, हे प्रत्येक मतदारसंघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मी सांगितलेले की हे प्रत्येक ठिकाणी आपले बूथ प्रमुख आहेत की नाही बघा, हे नेमा, कारण तो पाटकण आहे, ती मुळे आहे. आणि तुम्ही संघटना बांधणीवरती लक्ष द्या. आता सुद्धा येत्या 2-3 महिन्यामध्ये महापालिका येतील, ग्रामपंचायत तर चालूच आहेत, मध्ये कधी जिल्हा परिषदा येतील, कधी विधान परिषदेची स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येईल, पदवीधरची येईल, शिक्षकांची येईल, प्रत्येक ठिकाणी आपली ताकद ही असलीच पाहिजे. आहे महाविकास आघाडी आहे, पण याचा अर्थ कोणत्याही पक्षाने असा नाही लावलेला की महाविकास आघाडीमध्ये किंवा युती असताना जी चूक आपण केली की एकदा भाजपला मतदारसंघ सोडल्यानंतर आपण तिकडे पूर्ण दुर्लक्षच केलं, तसं आता याच्या पुढे होता कामा नये. आपली पूर्वी जी घोषणा होती गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक, ही आता अंमलात आलीच पाहिजे, ही आलीच पाहिजे. आणि ही जर का तुम्ही आणलीत ना तर ही अशी किती धुळवड येऊ द्या, किती पडझड होऊ द्या, उलट माझं तर मत स्पष्ट आहे की जी पानं सडतात ती झडतात आणि सडली पानं झडलीच पाहिजे तर पुन्हा नवीन अंकुर होते. ही सगळी पानं जी काही सडलेली होती वर्षानुवर्ष ही सगळी पिकून पिवळी झालेली पानं त्याला किडीने भोकं पाडलेली पानं ही गेली ठीक आहे. पुन्हा माझं शिवसेनेचा जो महावृक्ष आहे तो डौलदारपणाने डवरल्याशिवाय राहणार नाही, तो डवरलेला आहे, डवरलेला आहे. आणि ही अशी हिंमत जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपला पराभव कुणी उतरला तरी शक्य नाही हे लक्षात ठेवा. आणि त्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी अशी ही आपली छोटी बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि माझी तर मला तर आता यायचंच आहे नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कवरती सभा घ्यायचीच आहे, त्याची सुद्धा तारीख तुम्हाला देईल. आणि ती कस्तुरचंदची सभा ही त्यावेळेला जो एक अनुभव आला होता की 8-10 हजार लोक आणि प्रत्यक्षामध्ये दुथडी भरून कस्तुरचंद वाहत होता, आता त्याचंही त्याचे रेकॉर्ड आपल्याला मोडावं लागेल, त्याचाही रेकॉर्ड मोडावं लागेल. आणि त्यांनी विचारायला पाहिजे होता अरे मी कोणाच्या नादी लागत होतो, कोणाच्या नादी लागत होतो. तर अशी ही आपली असा आपला हा लौकिक आहे, तो लौकिक तुमच्याकडनं आणखीन वाढवला जाईल अशी अपेक्षा आहे किंवा अपेक्षेपेक्षा खात्री आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की बसून राहायचं आणि सर्वांनी आमच्या बऱ्याच वेळ जाऊ नये.